हॅलो नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं शिलाई सविस्तरपणे कशी करायची याचा पार्ट वन दाखवलेला आहे आता दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं आपलं फिटिंग कसं करायचं आहे बाई कशी जॉईंट करायची आहे गळ्याचं पायपिंग कसं करायचं हे दाखवत आहे तुम्हाला तर सर्वात आधी पाठीमागच्या भागाचा सेंटर केलेला आहे मी सेंटरला सेंटर आपण पट्टीची बाजू सेंटरपासून जॉईंट करून घ्यायचे कमरेच्या भागापर्यंत ह्या पद्धतीनं आरमओोलपर्यंत लावून घ्यायचं आणि खालच्या बाजूनी साईडची बाजू आपण स्टिचिंग मारून घ्यायची आहे फक्त जिथं भाई जोडायचे आहे तिथं दीड ते दोन इंच एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे पूर्ण पॅक करायचं नाही स्टिचिंग करून आपण तिथं आपल्याला भाई जोडायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथं थोडंसं ओपन पीस ठेवायचं आणि दोन्ही आरमोलची लेवल एकच आहे का चेक करायची ती जर नसेल खालीवर असेल तर ते करून घ्यायचं नाही तर तुमची तिथं मुंड्यातली शिलाई खालीवर होऊ शकते आता आपण भाई जोडायची आहे तर पाठीमागचा भाग जो आहे त्याला पाठीमागच्या स्लीवचा पाठीमागचा मुंडा यायला पाहिजे पाठीमागचा भाग आपला ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आणि ब्लाऊज भाईचा पाठीमागचा मुंडा आणि सेंटरपासून सुरुवात करायचं जिथं शोल्डर जॉईन केले तिथं आपल्या भाईचा सेंटर लावायचा तिथून शिलाई मारायला आपण सुरू करायचं आहे आणि शिलाई पुढं घेत घेत आता मीही पुढच्या भागाला येणार आहे बघा पाठीमागच्या भागापासून सुरू केलेला आहे आपण आता हे पुढच्या भागाचा जो मुंडा आहे पुढील भागाचा त्याला आपल्या भाईचा पुढील मुंडा अशा पद्धतीनं लावून घ्यायचा आणि जॉईंट करायचा आहे अर्धा अर्धा इंचाचं इथं पण आपण स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे भाई कट करताना आपल्या छातीच्या चौथ्या चा भागामध्ये पाव इंच तुम्ही कमी करून जर भाई कट केली तर भाई व्यवस्थित होते अजिबात कमी होत नाही जादा होत नाही आहे बघा इथं अगदी करेक्ट भाईचं माप आपलं आलेलं आहे आता हेच मी परत परतून घेतलेलं आहे कापड आणि त्याच्यावरूनच डबल शिलाई देत आहे मी म्हणजे ही एका बाजूची आपली डबल शिलाई कम्प्लीट झालेली आहे तर सेंटरपर्यंत यायचं आपण हे स्टिच घेत आणि पुढचा भाग आता पाठीमागच्या भागाचा जो मुंडा राहिलेला आहे आपला त्याला आपण पाठीमागच्या स्लीवचा मुंडा अटॅच करायचा हे बघा अशा पद्धतीनं हे असं केल्यामुळं सेंटरपासून सुरू केल्यामुळं पाठीमागचा भाग पाठीमागं आणि पुढचा पुढं व्यवस्थित जोडला जातो बाई आपली मागं पुढं फिरत नाही मागचा भाग पुढं किंवा पुढचा माग असा फिरला जात नाही करेक्ट सेंटरपासून हे बघा भाई करेक्ट पण होते आपली व्यवस्थित अगदी आता परत हे रिपीट करायचं आपण परतून घ्यायचं कापड पर आणि ही डबल शिलाई घ्यायची आणि जिथं सेंटरपासून आपण सुरू केलं होतं तिथंपर्यंत येऊन थांबायचं म्हणजे आपल्या दोन्हीकडच्या डबल शिलाया कम्प्लीट होतात अशा पद्धतीनं बाई जॉईंट केली तर तुमचे मुंड्यातले जोडसुद्धा व्यवस्थित एकमेकाच्यावर एका लाईनीत येतात खालीवर अजिबात होत नाही फिनिशिंग चांगलं दिसतं हे बघा आणि आता आपण साईडच्या हे बाजू स्टिच करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीनं मुंड्यातली शिलाई व्यवस्थित येते आता ही आपण शिलाई जी मारलेली आहे तीच शिलाई पुढं कंटिन्यू करायची आपण आणि जिथंपर्यंत आपली भाई जोडून झालेली आहे तिथंपर्यंत ही शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्रा जर काय राहिलं असेल खाली कापड ते कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि आता ही बाई उलटवून घ्यायची आणि आपण एक पाव इंचाची कडेनी दाब शिलाई द्यायची आणि मग आपण ज्या काय आपलं फिटिंगचं मेजरमेंट आहे ते टाकून फिटिंगच्या शिलाया मारून घ्यायच्या इथं पाव एक दाब शिलाई द्यायची आधी असं केल्यामुळं आपली सगळी शिलाई आतल्या आतच लॉक होते शिलाई बाहेर दिसत नाही किंवा ओवरलॉक करायची गरज पडत नाही धागे दोरे काहीच निघत नाहीत हे बघा अशा पद्धतीनं आणि फिनिशिंग पण एकदम छान येतं ब्लाऊजला आता इथं मी तुम्हाला फिटिंगचं आपलं मेजरमेंट टाकून दाखवते बघा कमरघेर आहे पस्तीस इंच त्याचा चौथा भाग घेतला आहे मी पावणे नऊ इंच छाती आपली आहे चाळीस त्याचा चौथा भाग येतो दहा इंच छातीच्या मानानं याचा घेर कमी आहे बाही आहे पाच इंचाची आहे फक्तही त्यामुळं इथं थोडासा हा पॉईंट क्रॉसमध्ये येतो आहे बाहीचा नाही तर हे सरळ स्ट्रेट पॉईंट यायला पाहिजेत तिन्ही पण पण काही काही कस्टमर्स अपवादाला अपवाद असतात हे बघा इथं थोडीशी लाईनी क्रॉसमध्ये येते कारण बाहीचा घेर एकदमच कमी आहे तिचं छातीचा घेर कमरेचा घेर जास्त आहे तर अपवादानं अशी ब्लाऊजसुद्धा असू शकतात जर जसं असेल तसं आपण मेजरमेंट फिटिंग टाकायचं आहे आणि आता ही मी स्टीच स्टीच मारून घेते बघा ही जी लाईन आहे ही क्रॉसमध्ये येते माझी अशी ही आपली जर सरळ आली ना तर फिनिशिंग आपलं अगदीच चांगलं येतं पंजाबी छातीचा घेर जास्त असतो बायकांचा आणि बाईचा गेर कमी असतो त्यावेळीच फक्त हा प्रॉब्लेम होऊ शकतो मोठ्या मापासाठी हे बघा प्रत्येक वेळी डबल लॉक करायचा आपण शिलाई सुरू करताना आणि शिलाई संपवताना म्हणजे शिलाई आपली उसवत नाही अशा पद्धतीनं ना, तीन चार तुम्हाला जितक्या हव्या जितक्या शिलाया हव्या तितक्या तुम्ही शिलाया इथं फिटिंगच्या मारू शकता अशा पद्धतीनं दोन्हीकडं मी फिटिंगच्या शिलाया मारून घेतलेल्या आहेत ह्या पद्धतीनं हे बघा आणि फिटिंग आपलं रेडी झालेलं आहे आता राहिलं आहे आपलं गळ्याचं पायपिंग करायचं तर गळ्याचं पायपिंग किंवा गोट करण्यासाठी आता हे जे एक्स्ट्रा कापड ब्लाऊज पीसमधला राहिलेलं आहे त्याच्यातल्या मी क्रॉस पट्ट्या काढून घेणार आहे बघा सव्वा सव्वा इंचाच्या एक ते सव्वा इंचाच्या एवढ्याच पट्ट्या काढायच्या जास्त मोठ्या नाही काढायच्या आपण अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये तिरकस कापड जे असतं ना त्या पट्ट्या काढून घ्यायच्या ह्या जो जोडताना कशा जोडायच्या आहेत बघा एकामेकावर ठेवून सरळ बाजूवर सरळ बाजू, बाजू यायला पाहिजे आपली दोन्ही पट्ट्यांची आणि तिरकस लाईन जी आहे ती एकमेकावर ठेवून अशा पद्धतीनं जॉईंट करून घ्यायचे आहेत अगोदर तुम्ही सगळ्या ज्या डबल पट्ट्या आहेत त्या सिंगल सिंगल जरी जॉईंट करून घेतल्या हे बघा अशा पद्धतीनं तरी चालतं आहे आणि आता ह्या दोन ज्या पट्ट्या आहेत त्या एकमेकावर कशा ठेवायच्या आणि जॉईंट करायच्या आहेत बघा अशा पद्धतीनं आपल्याला जेवढी पट्टी गळ्यासाठी लागणार आहे ती करून घ्यायची आहे आपण ही पट्टी सरळ आहे सरळ बाजू त्याच्यावर आपली ही दुसरी जी पट्टी जॉईन केली आहे त्याची पण त्याची उलट बाजू ठेवायची हे बघा अशा पद्धतीनं आणि आता इथून क्रॉसमध्ये आपण कट करून घ्यायचं आहे आता ही जी पट्टी आहे ती उलटवून घ्यायची आणि सरळ व सरळ ठेवायची सरळ बाजूवर सरळ बाजू अशा पद्धतीनं ही एकसारखी आपली पट्टी तयार होते आणि सरळ बाजूवर सरळ बाजू व्यवस्थित येते उलटसुलट होत नाही आता ही मी पट्टी तयार करून घेतलेली आहे त्याच्या एका बाजूने पाव इंचाची आपण स्टिच करून पट्टी लॉक करून घ्यायची एका बाजूने आणि जी दुसरी ओपन बाजू जी आपली असणार आहे ती आपण गळ्याकडनं लावून घ्यायची आहे बघा आता ही गळ्याची डावी बाजू आहे हूक पट्टीची तिथं पट्टी तिथून मी लावायला सुरू करणार आहे सुरुवातीला अर्धा इंचा फोल्ड मारलेला आहे पट्टीचा मी आणि पाव पाव इंचाची स्टिचिंग मार्जिन घेऊन ही संपूर्ण जी क्रॉसची पट्टी आपण पायपिंगची तयार केलेली आहे ती गळ्याला अगोदर लावून घ्यायची आहे आपण पाव इंचाचं स्टिचिंग मार्जिन घ्यायचं जितकं तुम्ही मार्जिन कमी घ्याल तितकं तुमचं पायपिंग बारीक येणार गोट बारीक येणार जर गोट जाड हवा असेल मोठा तर त्याच्यासाठी तुम्हाला मार्जिन जास्त घ्यावं लागणार अशा पद्धतीनं ही पूर्ण पायपिंगची जी पट्टी आहे ती गळ्याला मी जॉईंट करून घेते बघा जिथं आपलं पायपिंग पट्टी लावून संपलेलं ला आहे तिथं मी डबल लॉक केलेलं आहे आयपट्टीपर्यंत आले मी लावून दोन्हीची लेवल चेक करून घ्यायची दोन्ही दोन्ही बाजूनं हूक आणि आयपट्टीची नाही तर गोट खालीवर होऊ शकतो कमी जास्त असेल तर आणि आता ही जी पट्टी आहे ती आतल्या साईडला परतून घ्यायची आणि बरोबर मधोमध मद... खाच असते खाचेतनं आपण शिलाई घ्यायची आहे ती शिलाई अजिबात आजूबाजूला शक्यतो जाऊ द्यायची नाही तर फिनिशिंग चांगलं येतं आपलं दिसायलाही गोट छान दिसतो हे बघा अशा पद्धतीनं आत पट्टी आतल्या साईडला परतवून घेत घेत हळूहळू बरोबर खाचेमधून आपण शिलाई मारायला सुरू करायचं आहे अशा पद्धतीनं संपूर्ण पायपिंग करून घेत आहे मी हे पायपिंग करण्यासाठी पण तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली पाहिजे जितके तुमच्या हाताखालून जा ही ब्लाउज जातील जेवढे तुम्ही ब्लाऊज शिवाल तेवढ्याच तुम्हाला ही सगळ्याची प्रॅक्टिस होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ब्लाउज कटिंग करा शि शिवायची प्रॅक्टिस करा हाताखालनं जितके ब्लाऊज जातील तितक्या तुम्हाला तुमच्या चुका कुठं होतात हेही समजून येईल हे बघा अशा पद्धतीनं आता हा हे पायपिंग आपलं होत आलेलं आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटतो आवडतो का नक्की लाईक करून कमेंट करून सांगा मला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तुम्हाला बघायला तर नक्की व्हिडिओच्या खाली जे लाल रंगाचं सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्या शेजारी जो घंटीचा आकार आहे त्याचं त्यालाही क्लिक करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे ज्या ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्या मिळतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ पण बघायला मिळतील माझे अशा पद्धतीनं पायपिंग आता तयार झालं आहे बघा अगदी छान फिनिशिंग आलेलं आहे गळ्यालासुद्धा व्यवस्थित तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि छान फिनिशिंग येणार ब्लाऊजला तुमच्या तर नक्की ट्राय करा आणि कसा वाटतो माझा व्हिडिओ माझी शिलाई कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू Thank you.